लोकांमध्ये पण उत्सुकता होती की यावर्षी काय आहे. सो यावर्षी तुम्ही बघताय की 47x24 फुटांचं पोर्ट्रेट केलंय जे टेलरिंग मटेरियल वापरून केलंय आणि या शिवणकामात वापरल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टींचा वापर करून हे पोर्ट्रेट केलेलं आहे, तर जे तुमच्या समोर आज साकारलं गेलेलं आहे. बरं, आणि तुमचा कसा सहभाग होता आणि किती वेळ लागला, कसं तुम्ही ते आणलं? गेले 2 वर्षामध्ये मी 7 वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवले होते, ते पण मोजॅकमध्ये होते आणि हे काम सुद्धा मोजॅकमध्ये करायचं होतं. पण त्या मोजॅक आणि ह्या मोजॅकमध्ये फरक इतका होता की ह्यामध्ये वापरले गेले मटेरियल सगळं डिफरंट होतं, कारण एकच माध्यम जरी असलं तरी त्याच्यातले वापरलेले ऑब्जेक्ट हे फार वेगवेगळे होते आणि त्यांची साईजसुद्धा वेगवेगळी होती. मग त्यासाठी प्री प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने करणं सर्वात जास्त महत्त्वाचं होतं. त्यासोबत अभि, त्याच्यासोबत असलेली त्यांची रंगरेषा टीम, अब्बा, मी, साई सर आमच्यासोबत होते जे त्यांचे फोटोग्राफर आहे, उमंग मेहता सर होते जे फॅशन डिझायनिंगमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या आसपासच्या परिसरातला जेवढं मटेरियल प्रोव्हाइड करता येईल आम्हाला तेवढं मटेरियल प्रोव्हाइड केलं. मार्केटमध्ये फिरण्यापासून मटेरियल शोधण्यापर्यंतचा हा सगळा प्रवास सुरू झाला आणि त्यामधून हे पोर्ट्रेट साकारायचं होतं. मग त्यासाठी आम्ही ऑब्जेक्ट निवडले आणि त्याचं एक प्री प्रोडक्शन बनवून घेतलं की एक्झॅक्ट त्यांचं लुक कशा पद्धतीचं असेल आणि त्यानुसार मग सगळ्या टीमने पूर्णपणे मेहनत करून ते पोर्ट्रेट साकारण्याचा प्रयत्न केला, कारण दिवस फार कमी होते आमच्याकडे आणि गेल्या 2.5 दिवसांमध्ये आम्ही हे पूर्ण चित्र पूर्ण केलं जे 46x26 फूट आहे आणि हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे आणि हे डिफरंट आणि युनिक पोर्ट्रेट म्हणून आम्ही नोंद करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि हे पोर्ट्रेट नक्कीच लोकांना आवडेल, कारण उद्या सरांचा बर्थडे आहे आणि त्यांना अशी मानवंदना देणं आणि आमच्यासोबत सचिन सरांचा खूप मोठा फॅन अभिषेक साटम इथे आहे आणि त्याचे स्वप्न होतं की त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि हे पोर्ट्रेट नक्कीच सरांपर्यंत पोहोचेल मी अशी अपेक्षा करतो. आता कसं वाटतंय, फायनल प्रोडक्ट तयार आहे, काय म्हणाल तुम्ही? फायनल प्रोडक्ट ऍक्च्युली आमच्या अपेक्षेपेक्षा खूप छान झालंय आणि तसा सहभाग प्रत्येक आर्टिस्टचा आहे. फक्त सीते छोटे मोठे आर्टिस्टचे कोण होते, सगळे आपापल्या लेवलने खूप खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते. विदाऊट ब्रेक आम्ही जवळजवळ 2 दिवस विदाऊट ब्रेक काम केलेलं आहे आणि प्रत्येकाने खूप मोठा सहभाग दिला. तसेच साईश दादा आणि उमा मेहता सरांनी आम्हाला खूप म्हणजे एक बॅकबोन असेल, सपोर्ट असा, त्यांच्यामुळे आमचं झालं आणि हे सगळं आम्ही सगळं एक तुमच्यासमोर जे चित्र आहे ते उभारू शकलो. विजन अभिषेक नेहमीच असं आर्ट आणि ते सर्व साहेबांसाठी करतो आणि हे आमचं एक स्मॉल ट्रिब्यूट आहे ते आम्हाला साहेबाला. आम्ही सांगितलं की आमचंच कॉन्सेप्ट कशाला यूज नाही करायचं आणि ते आपण यूज करूया. प्रॅक्टिकली आम्ही सर्व दाखवलं आणि आमचं पूर्ण स्टोर जे आहेत ते सर्व असेच कॉन्सेप्ट आहेत. स्टोर ऑल्सो इफ यू सी इट्स विथ पूर्ण सेम कॉन्सेप्ट. बेसिकली उमंगच सरांचे ऑलवेज कपडे करत होता, त्यामुळे आम्ही लोकांनी प्लॅन केला होता की ॲटलिस्ट यावेळी तरी आपण त्याचे जे पण टेलरिंग मटेरियल आहे ते करून आपण करतो. बरं, कशा प्रकारचं मटेरियल वापरण्यात आलं याच्यामध्ये, तुमच्या स्टोरमधून वापरण्यात आले म्हणून? याच्यामध्ये बटणे, हँगर्स, झिप्स, धागे, थ्रेड, वूल, कपडे, ॲक्च्युअल कपडे पण आम्ही ठेवले तिकडे. ते सर्व जेवढे पण मटेरियल आणि मशीनचे पण थोडे पार्ट्स ठेवले ते सर्व आम्ही घेऊ शकतो.
याच्यामध्ये नाहीतर 1.5 लाख तर खाली पटणीत गेलो, 3000 मीटर झिप गेली आहे, आणि असं वेगळी वेगळी प्रकारचे मटेरियल गेले. आणि हे पूर्ण सर्वात मोठं मध्ये मोठं म्युझिक आर्ट आहे.